मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 3 च्या 10 डिसेंबरच्या भागात कॅप्टन्सी कार्यात घडलेल्या गोष्टींबाबत घरातील सगळे सदस्य एकमेकांकडे मत मांडताना दिसतायत. बिग बॉसच्या घरात शेवटचं कॅप्टन्सी कार्य जो जिता वही सिकंदर रंगलंय. यावेळी जय आणि विशाल एकमेकांच्या विरुद्ध उभे होते. बिग बॉसने पाठवलेली वस्तू हस्तगत करण्याच्या नादात जय आणि विशाल मध्ये खूप धक्काबुक्की झाली आणि त्यात बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं सुद्धा नुकसान झालं. जो जिता वही सिकंदर या कॅप्टन्सी कार्याबाबत घरातील प्रत्येक सदस्याने कार्याबाबतची मतं एकमेकांजवळ मांडली. सोनाली आणि उत्कर्ष स्नेहाच्या वागण्याविषयी चर्चा करत होते. सोनाली उत्कर्षला म्हणाली की स्नेहा खूपच अडून राहिली. त्यावेळी उत्कर्षने सुद्धा दुजोरा दिला. उत्कर्ष म्हणाला 2-3 दिवसात एलिमिनेशन आहे. हा XYZ व्यक्ती कोण ना कोणीतरी 2-3 दिवसात निघेल. सगळ्यांना खेळायला चान्स मिळाला पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा सोनालीने सुद्धा त्याचं म्हणणं पटत असल्याचं म्हटलं. संचालकांना पण समजलं पाहिजे, सगळ्यांचा खेळ दिसून देत, कसा दिसून देत, असा दिसू देत, तसा दिसू देत, पण खेळ दिसून देत. इकडे सोनाली आणि उत्कर्ष बोलत असताना मीनल आणि आदिश पण खेळाविषयी चर्चा करत होते. आदिश म्हणाला, मी काय मित्र म्हणून संचालन करत नव्हतो, आपण रेफरीज आहोत. त्यावर मीनल म्हणाली, आय वॉज ओके की जर तो पण डिसिजन होता. मी लिटरली म्हणाले, कुणालाही होऊ द्या, पण दुसऱ्यांना चान्स द्या, पण मला कॉर्नर नका करू. मुद्दाम सगळे हे मुद्दाम मिळून मला कॉर्नर करत होते. त्यानंतर विशाल आणि उत्कर्ष सुद्धा टास्क विषयी बोलत होते. उत्कर्ष म्हणाला की बिग बॉसच्या घरात गेम खेळताना आपण हर एक रूल ब्रेक केलाय. आपण सगळे जेव्हा टास्क खेळतो प्रत्येक गेम मध्ये रूल ब्रेक केलाय, पण बिग बॉसने आपल्याला घराच्या बाहेर काढलंय का? विशाल नाही म्हणतो. तेव्हा उत्कर्ष म्हणतो की बिग बॉस म्हणतात खेळ कार्य सगळं स्थगित होतं, पण तुम्ही परत खेळा, तुमचं खेळणं दिसलं पाहिजे. पण जर खेळायलाच मिळत नसेल तर? एकूणच संचालकांच्या निर्णयाबाबत सदस्यांमध्ये आणि खुद्द संचालक आदेशमध्ये सुद्धा नाराजी पाहायला मिळते. तृप्ती आणि स्नेहा यांच्या संचालनाला सदस्य विरोध करतील का हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी सीझन 3 दररोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.